मंडळ स्टार प्रवावरील आई कुठे काय करते ही एक लोकप्रिय मालिका आहे। या मालिकेतील सगळ्याच कलाकारांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं। तर या मालिकेमुळे अभिनेत्री राधा सागर घराघरात लोकप्रिय झाली। या मालिकेत राधाने अंकिता हे पात्र साकारलं होतं। 2 महिन्यापूर्वीच राधाच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं। बाळ झाल्याची गोड बातमी राधाने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केली होती। आता अभिनेत्रीच्या बाळाचं थाटामाटात बारसं करण्यात आलं आहे। नामकरण सोहळ्यातील खास व्हिडिओ आणि फोटोज अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत। तर राधाच्या लाडक्या लेखाच्या बारशाला जवळचे कुटुंबीय, तिचे मित्रमैत्रीण व नातेवाईक उपस्थित होते। तर यावेळी अभिनेत्रीने पैठणीच्या जांभळ्या रंगाचा सुंदर असा गाऊन ड्रेस परिधान केला होता। तिच्या गोड बाळालासुद्धा अशाच प्रकारचा पारंपरिक ड्रेस घालण्यात आला होता। आई आणि लेकराच्या ट्विनिंग ड्रेसने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते। राधा सागर आपल्या लेकराचं नाव काय ठेवणार याबद्दल तिच्या चाहत्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती। लाडक्या लेकाला पाळण्यात ठेवल्यावर अभिनेत्रीने व तिच्या नवऱ्याने लेकाचं नाव सर्वांना सांगितलं आहे। तर राधा सागरने तिच्या बाळाचं नाव वीर असं ठेवले। वीर या नावाचा अर्थ साहसी योद्धा, सशक्त, धैर्यवान असा होतो। दरम्यान राधा सागरच्या लेखाच्या बारशातील अनेक फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। तिने लग्नाच्या 10 वर्षांनंतर आई होण्याचा निर्णय घेतला होता। या काळात तिने करिअरपासून ब्रेक घेतला होता। दरम्यान राधा सागरने बऱ्याचशा मराठी मालिका आणि चित्रपटामध्येही काम केलं आहे। तर राधा सागर आणि तिच्या बाळाचा हा क्यूट व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।